आज जे जीवशास्त्राचं व्याख्यान बघणार आहोत त्याच्यामध्ये आपण सजीवांमधील संघटनाचे विविध स्तर हा भाग आपल्याला बघायचा. हे संघटन म्हणजे नक्की काय आपण आज थोडक्यात एक समजून घेणार आहोत. आपण याच्या आधी काही मूलभूत व्याख्यानांमध्ये पेशींचे प्रकार असा काही भाग बघितला होता. आता जेव्हा मला संघटन घ्यायचंय त्यावेळेला मी एवढं सांगू शकतो की ढोबळ मानाने आपण एकपेशीय जीव हे वेगळे काढूया आणि अनेक पेशीय जीव हे वेगळे काढूया. अनेक पेशीय जीव जे आहेत ह्यांना त्यांच्या अर्थातच व्याख्याच म्हटल्याप्रमाणे अनेक पेशीय जीव जेव्हा घेतोय त्यावेळेला त्यांच्यामध्ये काय काय स्तर आहेत हे आपण आधी समजून घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा मी जर देतो की हा स्वतः हा सजीव. आता उदाहरणार्थ इथं मी घेतोय मानव, मनुष्य प्राणी मानव या अर्थाने घेतोय. आता हा सजीव हा कशाचा बनलेला आहे तर सगळ्यात पहिला हा म्हणजे अवयव संस्था, याला ऑर्गॅनिक सिस्टीम असं म्हणतात. आता उदाहरण द्यायचं झालं तर आपण बघतो मज्जा संस्था. मज्जा संस्था म्हणजे शरीराला नियंत्रण करणारी ही संपूर्ण संस्था. इंग्लिशमध्ये काय गंमत आहे बघा, हे पु ल देशपांडेनेच काहीतरी म्हटलंय असं म्हणतात की मराठीमध्ये याला मज्जा संस्था म्हणतात आणि इंग्लिशमध्ये नर्वस सिस्टीम म्हणतात. तर ही एक संस्था झाली पचन संस्था. आता याच्यामध्ये अनेक अवयवांचा समावेश आहे. जसं मी मज्जा संस्था शब्द वापरला तर त्याच्यामध्ये मेंदू, स्पायनल कॉर्ड म्हणजे मज्जा रज्जू, त्यानंतर त्याला फुटणारे असंख्य चेतातंतू, ह्या सगळ्याचा समावेश हा मज्जा संस्थेत आहे. डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजे पचन संस्था जर घेतली तर तोंडापासून सुरुवात करून कदाचित काही भाग नाकाचाही त्याच्यात येतो, पण वास आल्याशिवाय आपल्याला जेवायची इच्छा होत नाही. चांगला वास आला तर जेवायची इच्छा पटकन होते, चांगलं दिसलं तरी जेवायची इच्छा होते. ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर ह्या सगळ्यामध्ये जे अवयव समाविष्ट आहे या सगळ्या अवयवांना मिळून आपण नाव दिलेलं आहे त्यातल्या समाविष्ट असणाऱ्या ते अवयव संस्था. जसं पचन संस्था, रक्ताभिसरण संस्था, तर अशा काही गोष्टी येतात हे अवयव संस्था. हे अवयव संस्था ह्या बनलेल्या आहेत अवयवांच्या. जसं आता मी पचन संस्था घेतली तर पचन संस्थेमध्ये मुख, अन्ननलिका युसोफेगस, जठर, स्टमक, इंटेस्टाईन, आतड ह्यासारख्या अवयवांचा समावेश आहे. तर ह्या सगळ्यांना म्हणणार आहे आपण अवयव. अवयव बनलेले असतात ते म्हणजे उती ह्या प्रकारांचे. उती म्हणजे समान कार्य करणाऱ्या पेशींचा समूह. मी परत एकदा सांगतोय, उती म्हणजे समान कार्य करणाऱ्या पेशींचा समूह. आता साहजिकच या व्याख्येतून पुढची व्याख्या पण आली, उती कशाच्या बनलेल्या आहेत तर पेशींच्या. म्हणजे ह्या पुढची स्टेट जर मला द्यायची असेल तर ती असणार आहे पेशी. पेशी ही रचना आपण बघितली आता हे मल्टीसेल्युलर म्हणजे बहुपेशीय जीव असल्यामुळं इथे पेशी हा युकॅरियोटिक सेल या प्रकारातल्याच आहे. आता पेशी कशाचे बनलेले आहेत तर पेशींची अंगक आहेत. पेशींमध्ये असणारी अंगक, जसं आपण बघितलं होतं पेशीमध्ये केंद्रक आहे, तंतुकणिका आहे, रिक्तिका आहे, प्रद्रव्य पटल आहे, ह्या सगळ्याची मिळून बनलेली असते पेशी. आता पेशीची अंगक कशाची बनलेली आहे, जसं आपण केंद्रक बघत होतो तर केंद्रकामध्ये बघितलं आपण डीएनए, सॉरी पहिलं क्रोमोसोम बघितलं. क्रोमोसोम कशाचा बनलेला आहे तर जीन्स. जीन्स कशाची बनलेली आहे, डीएनए. म्हणजे मी शेवटच्या टप्प्यावर येतो यातल्या तो आहे डीएनए. आता डीएनए म्हटल्यानंतर ह्याला नाव देणार आहे आपण बायोमॉलिक्युल. इंग्लिशमध्ये त्याचं नाव आहे बायोमॉलिक्युल, जैवीय रेणू असं आपण म्हणूया. म्हणजे ह्या पुढची स्टेज असणार आहे ती म्हणजे जैवीय रेणू.
आता जसं घेतलं होतं आपण डीएनए, पण डीएनए कशाचं बनलेलं आहे? डीएनए बनलेलं आहे ते म्हणजे रेणूंच. आपण बघित होतो त्यात फॉस्फेट ग्रुप, पेंटोज शुगर आणि काही बेस, ॲडिनोसाईन, ग्वानिन, थायमिन, सायटोसिन अशी काहीतरी नावं घेतली होती. आता इथं याच्या खालचं दिसणार नाही म्हणून मी या बाजूला लिहितोय, त्यामुळे संघटनाचा दुसराच स्तर याच्यापेक्षा वेगळ्या रंगात मी दाखवतोय. कारण इथपर्यंत हा जैविक गट आहे, आता पुढचा जो गट आहे हा अजैविक गट आहे. हे बनलेले आहेत रेणूंचे. रेणू कशाचे बनलेले आहेत? तर रेणू ही पुढची अवस्था. रेणू बनलेले आहेत हे अनेक अणू एकत्र आल्यामुळं त्यापासून अणू बनलेले, रेणू बनलेले. आणि अणू कशाचे आहेत तर आपल्याला आता माहिती आहे त्याप्रमाणे प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन इत्यादी इत्यादी गोष्टींचे हे बनलेले आहेत. याच्या पुढे जायचं असेल तर न्यूट्रॉन हा एक प्रोटॉन आणि एक इलेक्ट्रॉन एकत्र केल्यावर तयार होतो आणि असं ज्ञान आहे. पण आता आपल्या जीवशास्त्राचा विषय असल्यामुळे जीवशास्त्राचं ज्ञान ह्या ठिकाणी संपतं. त्याच्यामध्ये रेणू हा अधिकतम जोडता येईल, परंतु इथपासून पुढचं जे आहे ते रसायनशास्त्र आणि ह्याच्या पुढचा प्रोटॉन न्यूट्रॉन पासून पुढचा अभ्यास हा भौतिकशास्त्रामध्ये होतो. तर हा जो मी स्तर घेतलाय याला म्हणायचं सजीवाचा निम्न स्तर. निम्न स्तर म्हणण्याचं कारण काय तर हे सजीव कशा रीतीने काम करतो, म्हणजे माणूस असेल तर माणसामध्ये माणूस हा अनेक अवयव संस्थांचा मिळून आहे. फक्त एकच पचन संस्था म्हणजे माणूस नाही, पचन संस्थेबरोबर श्वसन संस्था, रक्ताभिसरण संस्था या अशा अनेक संस्था एकत्र आल्यानंतर त्याचा समन्वय होऊन मानव हा काम करतो. तर हे आपण तर बघितलेलं आहे, त्याला म्हणायचं सजीवाच्या संघटनाचे निम्न स्तर. वरच्या बाजूला तुम्ही बघित असेल तर सजीव, उदाहरणार्थ मानवच धरला तर मानव हा कुठच्या तरी एका कुटुंबाचा घटक असतो. कुटुंबातले सगळे सदस्य हयात असले पाहिजेत असं नाही, पण सदस्य कुटुंब म्हटल्यानंतर किमान किमान आई वडील हे आपण गृहीत धरतो. कुटुंबानंतर त्यांचा समाज तयार होतो. याच्यानंतर आपल्याला आठवत असेल तर अन्न साखळी, जे आपण लहानपणापासून शिकलो की काही प्राणी येथे गवत खातात, त्यांना दुसरे प्राणी खातात, तिसरे प्राणी खातात, ही साखळी आणि या सगळ्यांची मिळून बनलेली असते. हिला आपण म्हणतो परिसंस्था. हे सजीवातले संघटनाचे स्तर ह्या रीतीने ओळखले जातात. म्हणजे आपण आता अभ्यास जेव्हा करणार आहे तर अभ्यास कुठच्या पातळीवरती आपण अभ्यास करणार आहे. आता इथं मी तुम्हाला हिरव्या रंगात दाखवतो की आपण काय काय अभ्यासाची सुरुवात केली. तर आपण ह्या स्तरावरून अभ्यासाची सुरुवात केली, पेशीची अंगक बघितली, पेशी बघितली, जैवीय रेणूंपैकी डीएनए हा एक जैवीय रेणू बघितला, त्याच्या अनुषंगाने आपण अणू हाही बघितलेला आहे. यानंतर तुम्ही जर रसायनशास्त्राची व्याख्यानं बघितली असतील तर त्याच्यात अणुसंरचना म्हणून शिकवलं होतं, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन, थोडंफार प्रोटॉन न्यूट्रॉन इलेक्ट्रॉन याबद्दलची माहिती ही थोडीफार त्याच्यामध्ये घेतलेली होती. हा सगळा भाग हा आपण इथून खालच्या लेवलचा बघितलाय. उती, अवयव आणि अवयव संस्था हा अजून एक स्तर बाकी आहे. हा सगळा भाग हा वेगळ्या अंगाने आपल्याला बघावा लागतो. जीवशास्त्रामध्ये आपण अन्नसाखळीपर्यंत आणि परिसंस्थेपर्यंत जातो, पण हा भाग हा एन्व्हायरमेंटल सायन्स म्हणजे पर्यावरणशास्त्र ह्याच्यामध्ये सुद्धा हा भाग समाविष्ट आहे. तर आता आपण यातला जो मुख्य भाग आहे त्या अवयव संस्थेसाठी आपण आता सुरुवात करूया. मग अवयव संस्थेअंतर्गतच अवयव आणि उती हे भाग आपल्याकडे तयार होतील. आपण आता सुरुवात करणार आहे ती म्हणजे अवयव संस्थेचा अभ्यास करायला. याच्या पुढच्या व्याख्यानांमध्ये आपण अवयव संस्था त्याच्यावर लक्ष देणार आहोत.